ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी आज मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली. नाशिकच्या भुजबळ फार्म हाऊसवर पडळकरांनी भेट घेतली आहे. यावेळेस दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि भुजबळ ओबीसींच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले आहेत. त्यातच नाशिकमधून भुजबळांनी उमेदवारीतून माघार घेतल्यामुळे ओबीसी समाजात नाराजी आहे. पडळकरांनी देखील भुजबळांची भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी ओबीसींची ताकद कालही होती, आजही आहे आणि आणखीन वाढेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब यांची भेट घेतली. भेटीचं काय असं विशेष काही कारण नाही. आमचे नेते आहेत, त्यांना नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे. महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे. स्वतः भुजबळ साहेबांनीच मी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका स्पष्टपणे केली होती. त्यामुळे ओबीसीची ताकद काल जी होती तीच आज आहे, आणखी उद्या वाढेल.